मराठी अभिनेते मकरंद अणास्पुरे यांचा जाऊ तिथे खाऊ या गाजलेल्या मराठी चित्रपटाप्रमाणेच एक प्रकार श्रीगोंदा तालुक्यात घडलाय. सिनेमालाही लाजवेल असं भ्रष्टाचाराचं प्रकरण इथे उघडकीस आलंय. हिरडगाव येथील विष्णू आप्पा दरेकर यांनी 20 वर्षांपूर्वी हिरडगाव ग्रामपंचायतीला विहीर बांधण्यासाठी 2 गुंठे जमीन बक्षीसपत्र करून दिली, मात्र ती मोजून न घेताच तेथे ग्रामपंचायतीमार्फत विहीर खोदण्यात आली. त्या विहिरीवरून शासनाच्या 3 विविध योजनांच्या माध्यमातून 1,00,000 रुपये खर्चही केला गेला. मात्र आता या योजना ज्या विहिरीवर अवलंबून होत्या ती विहीर शासकीय नसून आपल्या स्वमालकीची असल्याचे जमीन मालकानं सांगितल्यानं आता शासकीय यंत्रणेला चांगलाच घाम फुटलाय. तसेच 1,00,000 रुपये खर्च करून शासनानं ज्या लोकांसाठी 3-3 पाणी योजना राबवल्या त्या लोकांना आज 10 वर्ष उलटली तरी पाणी मिळालंच नसल्यानं त्यांना आजही पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने या योजनांमध्ये चित्रपटात शोभेल असा भ्रष्टाचार झाला असल्याचं उघडकीस आलंय. लग्नाला झालंय 25 वर्ष आणि त्यात 2-4 वर्ष पाणी भेटलं असणार आम्हाला. ती बी आम्हाला ना प्रत्येकाला भेटत नाही. आता पाणीच नाही. त्यो बेलर बघा, 3-3 योजना झाले पण पाणी मिळालं नाही. आता सध्याला तर पाणी मुळीच येत नाही. ड्रम खाली कोरडे पडलेले आहेत. रानातून ड्रमने पाणी आणावं लागतं दुसऱ्या रानातून जाऊन. मग शासनाने याची दखल घेतली पाहिजे, जिल्हा परिषदने याची दखल घेतली पाहिजे ना. अधिकाऱ्यांना काय सांगताल? पाणीच नाही तर आपल्याला वापरायला तर काय सांगणार आहे अधिकाऱ्यांना? नाही, 1,00,000 रुपयांचा खर्च झालेला इथे आणि तुम्हाला पाण्यासाठी अधिकारी पण दखल घेणार ना. पण आम्हाला पाणी पाहिजे. कस पाण्यासाठी अडचण कशी येते काय येते? पाणीच नाही ना अजिबात. इथं जावं लागतं दुसऱ्याच्या मळ्यात. ते पण आणून देत नाहीत पाणी. आता टंचाई आल्यामुळे ती पाणी आणून देत नाहीत लोक. काय नाही, आम्हाला पाणीच नाही. 4-5 वर्ष जाऊन गुरांना ह्याला घरी म्हणून आणावं लागतं. राहणार नाही ते मी तर गाया रोज पाण्यासाठी. पाणी काय मिळत नाही. हा, ग्रामीण भागात स्वच्छ पाणीपुरवठा आणि स्वच्छता सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जर्मन अर्थसहाय्याद्वारे श्रीगोंदा तालुक्यातील हिरडगाव येथे 12,50,000 रुपये खर्च करून आपली पाणी योजना राबवण्यात आली. चिचकूट वस्ती गुणवरे वस्तीसाठी यापूर्वीही स्थानिक विकास कार्यक्रमातून 7 जानेवारी 2016 रोजी नळपाणी योजनेसाठी 1,24,501 रुपये तसेच 1 सप्टेंबर 2006 रोजी 2,49,987 रुपये खर्च करून विंधन विहीर बांधण्यात आली होती. मात्र 2006 पासून आजपर्यंत पाण्यासाठी 3 योजना होऊनही या वस्तीवरील लोकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. या 3 योजना ज्या विंधन विहिरीवरून राबवल्या असल्याचे सांगितले जाते ती विहीरच अस्तित्वात नसल्याचे आता समोर येत आहे. ज्यांच्या जमिनीत बक्षीसपत्र करून हिरडगाव ग्रामपंचायतीनं ही विहीर बांधली ती हस्तांतरित केली नसून त्याची कुठेही नोंद लावण्यात आली नसल्याने मकरंद अणास्पुरे यांच्या जाऊ तिथं खाऊ या चित्रपटातील विहीर चोरी गेल्याचा प्रकारास साजेल असाच प्रकार श्रीगोंद्याच्या हिरडगावमधील विहिरीबाबत समोर आलाय. याविषयी रामदास दरेकर आणि बाळासाहेब दरेकर यांनी अधिक सांगितलंय. आज रोजी तुमच्या वस्तीवरील सगळ्या लोकांना पाणी मिळत आहे का? प्रत्येक घराला पाणी नाही. 10 वर्ष झाली स्कीम बंद आहे. पाणीच नाही. पाणी आणायचं कुठून? पाणी आत्ता जाऊन पाहिजे हे थेंब नाही. आणि जर थोडंफार पाणी आलं तर यांच्या ते इर्ज्या पाण्यामुळे अन्न असतात. त्यामुळे ही लोक लोकांना मिठी धरतात. मग ही स्कीम ग्रामपंचायत ताब्यात घेतलीच नाही. हिरडगावामध्ये जवळजवळ 5-7 स्कीम असेल की फक्त हिरडगाव कोकणगाव स्कीमच चालू होते. वाडी वस्तीवरची स्कीम कुठलीही चालू होत नाही ग्रामपंचायत. कारण ते रुपयात कुणी भरत नाही. आता त्याची मोटर कुठे? ती मोटर नाही, त्यांनी तिचा रिजन त्यांच्याकडे गिरी त्याचे पाणी लागते बांधणं लागते. त्यांनी तिचा रिजन मोटर ते कुठे येत्या? ते ग्रामपंचायत ना मोटर ग्रामपंचायत साहेब दिली होती. ग्रामपंचायत बघ ना मोटर त्याच्या बोरचे पाईप काढे. तिथे एक बोर आहे. तिथे दोन आता दोन पंप आहेत. ते पाणी आहे का? आता पाणी खात्री गेली का? पाणी आहे ना. हा, मग ते पाणी कुठं जातं? पाणी तिकडे येत नाही. ह्यांची निवळ त्या पाण्यासाठी मान नाहीत. गेले 10 वर्ष 2 त्या स्कीम होऊन तिथे ते वस्तीला पाणी मिळायला मिळत नाही. बाळासाहेब बप्पू दरेकर हिरडगावमध्ये राहतो मी. इथं चिचकूट वस्तीमध्ये आमच्या इथं 15 ते 20 वर्ष झालं विहीर खोदली गेली. त्याच्यावरून पाण्याची योजना मंजूर झाल्या. पण त्यावेळेस काय झालं नाही. पण 2006 एक योजना तयार केली. त्याचं पाणी वस्तीपर्यंत आलं आणि बाकीच्या मोटर ट्रॅक्टर वगैरे सगळं ठेकेदारांनी काढून घेऊन गेला. त्याची पाईपलाईन निकृष्ट दर्जाची केली होती. त्याच्यानंतर आपलं पाणी आलं 7 1 वर्षा 1.5 वर्षानंतर आलं.
आणि ती पण चालू न करताच बंद अवस्थेत पडलेली आहे. वस्तीला पाणी प्यायला नाही आहे. आणि आज अशी परिस्थिती आहे की आम्ही उपोषणाला बसलो होतो आणि माहितीच्या अधिकारात पण मागितलं ग्रामपंचायतला की बाबा तुमच्याकडे ह्या योजना वर्ग झालेत का. तर त्यांनी सांगितलं की ह्या योजना तुमच्या इथं आमच्याकडे नाही आहेत. त्याच्यानंतर आम्ही जिल्हा परिषद श्रीगोंदा त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांना विचारलं की बा अशा अशा योजना काय आम्हाला माहिती पाहिजे. तर ते म्हणले आमच्याकडे काहीच माहिती नाही. त्याच्यानंतर आम्ही उपोषण केलं. एक उपोषण केल्यानंतर ते म्हणले चौकशी अहवाल आम्ही सादर करू तुम्हाला. त्या चौकशी अहवालामध्ये असं आज परिस्थिती अशी झाली की आम्हाला तर दोनच आठवत होत्या पण तीन योजना झाल्या गेलेत त्या चौकशी अहवालामध्ये दाखवलं गेलं. त्यांनी त्या तीनमधली दोन फक्त म्हणजे डागडुजी केल्यासारखं काम झालं आणि एक तर गायबच झाली. म्हणजे कशी गायब झाली हे आम्हाला माहीत नाही अजून. तर त्यांनी ते तसं काही माहिती आम्हाला सविस्तर दिलेली नाही. आणि जी पाईपलाईन केलेली आहे ती निकृष्ट दर्जाची. टाकीचं काम पाणी हे जे इथपर्यंत पोहोचलं किती दिवस पाणी मिळेल लोकांना ह्याची काही गॅरंटी नाही आज. अशा परिस्थितीत ह्या योजना झालेत आहे. पण आजपर्यंत त्या ग्रामपंचायतला वर्ग बी नाही झाल्या आणि लोक पैसे ठेकेदार पैसे काढून खाऊन मोकळे झालेले आहेत. पाण्यासाठी जवळजवळ केंड घेऊन दोन दोन तीन तीन किलोमीटरवरून पाणी आणावं लागतं आहे. म्हणजे कुणाकडं असलं थोडंफार चालू तर. आणि आता आजकाल विहिरीला तर पाणी जवळपास कमी कमीच राहिलेलं आहे. कुणाचे जर बोर चालू असेल त्याच्या तिथून पाणी आणावं लागतं आहे. पाण्याची एकदम बिकट परिस्थिती आहे. तरी 25 ते 30 लाख रुपयाच्या आसपास सरकारने खर्च केला पाण्यासाठी पण तो पाणी वस्तीला कोणाला भेटलेलं नाही आजपर्यंत. आपलं पाणी आणि इतर योजनेअंतर्गत राबवण्यात आलेल्या योजनांची मालकी आणि मालमत्ता योजनेशी संबंधित साहित्याची नोंद मालमत्ता वहीत करतानाच आवश्यकता असलेल्या मालमत्तेची नोंद सातबारा उतार्यावर करून घेतली नसल्याने या योजनांमधील जी विहीर आहे ती शासकीय नसून आपली वडिलोपार्जित विहीर असल्याचा दावा जमीन मालक विष्णू आप्पा दरेकर यांचे नातू नवनाथ दरेकर यांनी केलाय. पहिली गोष्ट ती विहीर पूर्णपणे आमच्या मालकीची. त्याचा कोणाचाही काही संबंध नाही. इथून मागे ज्यावेळेस आम्ही लहान होतो तेव्हा साजोबांनी जे काही बक्षीसपत्र दिले नाही तर ती जागा प्रत्यक्षात ग्रामपंचायत ताब्यात घ्यावी आणि नंतर ती विहीर कोणाची आहे कुठे तो विषय पुढे येईल हा आमचा मुद्दा आहे. म्हणजे आज रोजी जी विहीर आमच्या विहिरीवरती ग्रामपंचायतने किंवा त्या योजनेवाल्याने अतिक्रमण केलंय हे आमचा मुद्दा आहे. म्हणजे ती सदोष विहीर खोदलेलीच त्यांनी प्रत्यक्षात कुणी जी काही कामं केली त्यांनी खोदलेली नाही काही नाही. ती विहीर आमच्या मालकीची. त्याच्यावरती आम्ही लहान असताना किंवा आम्ही बाहेरगावी वडील नोकरीनिमित्त बाहेरगावी असताना अनागोंदी कारभार झालेला आहे. 2010 सालापासून मी ग्रामपंचायत बी डी ओ साहेबांकडे पाठपुरावा करतोय की सदर विहिरीवरती जो आम्हाला त्रास होतोय कुणी यायचं तिथं काम करायचं रूम बांधायची ह्या गोष्टी अनधिकृतपणे चालू आहेत तिथं त्या थांबावात आम्हाला त्रास कमी व्हावा एवढीच आमची अपेक्षा आहे. वेळोवेळी ग्रामपंचायत सरपंच असतील ग्रामसेवक असतील यांना भेटून आम्ही ते सांगितलेले की हा त्रास आमचा कमी करा. त्याचे पत्रव्यवहाराचे पत्र माझ्याकडे आहे. या सर्व कायदेशीर बाबीने मी चाललेलो आहे आणि उद्या जर ती योजना करून जर प्रिपे कायदेशीरपणे तिथे येत असेल तर सरळ उद्यापासून त्या ठिकाणी आम्ही घुसखोरी करतायत म्हणून कायदेशीर कारवाईला ते सामोरं जाऊ. मग ती पाणी योजनेची विहीरच गायब आहे असं म्हणायचं का? मग त्याला तर उत्तरच ते त्याच. ठीक आहे. अगदी एक मध्यंतरी बकरा नारासपुरीचा एक पिक्चर होता विहीर चोरीला गेली अशी तुमच्या हिरडगावची ती विहीर चोरीला गेली का पाणी तो आता संशोधनाचा विषय. परंतु मी माझं व्यक्तिगत मत आणि मी लहानपणापासून जे पाहत आलोय ते मी तुम्हाला सांगितलं. म्हणजे ग्रामपंचायतीने त्यांचे विहीर कुठे आहे ते शोधून घ्यावी आणि आम्ही याच शब्दाला बांधलेले. आमचे आजोबा कैलास श्री विष्णू आप्पा दरेकर पाटील यांनी मोठ्या मनाने जे 92 साली बक्षीसपत्र करून दिले नातू या नात्याने आजही मी ते 2.5 गुंठे त्यांना देण्यास माझी कुठलीच हरकत नाही आहे. त्यांनी त्या चतुर्सीमेप्रमाणे व्यवस्थित कायदेशीर मोजणी करून ती घ्यावी ही माझा प्रश्न. उद्या कुणी टेप टाकायला आलं तर मी येऊन देणार नाही माझ्या जमिनीत. त्यांनी कायदेशीर रीतसर मोजणी करावी त्या गटाची त्या जागेची आणि ती मोजून घ्यावी. हिरडगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत 6 पाणीपुरवठा योजना असून त्यातील फक्त 5 योजना ग्रामपंचायतीच्या ताब्यात आहेत. चिचकूट आणि गुणवरे वस्तीवरील योजना ग्रामपंचायतीला हस्तांतरित झाली नसून त्याबद्दल मला सांगता येणार नसल्याचं सरपंच मनीषा शिंदेंनी सांगितलं. माझं नाव मनीषा बाळासाहेब शिंदे ग्रामपंचायत हिरडगाव सरपंच आहे मी आत्ता. आमच्या गावात सध्या 6 योजना आहेत. त्यातल्या 4 चालू होत्या आहेत पण दुष्काळामुळे त्या आता बंद आहेत. आता जाधव वस्ती हे दूषित पाण्यामुळे तिथली पाणी पुरवठा योजना बंद आहे आणि चिचकूट वस्तीची आमच्याकडे ती काही 3 योजना आहेत त्यातली एकही योजना आमच्याकडे आलेली नाही वर्ग झालेली नाही ग्रामपंचायतकडे. त्याच्याबद्दल आम्हाला काहीच सांगता येणार नाही. तिथले जे जमीन मालक आहेत तर त्यांचं असं मत येत आहे की सदरची जी योजना आहे
तर ती योजना पाण्याची विहीरही झालेलीच नाही आहे, म्हणजे ती विहीर चोरीला गेली कुठे काय हा नंतर संशोधनाचा भाग आहे, तर त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? आता ते सांगायचं म्हटलं तर ते आमच्या काळात झालेलंच नाही काहीच, आणि ते आमच्या अगोदर काही 14-15 वर्ष काय झालेलं असं तर ते ज्याने केलंय त्यांनाच माहिती, आम्हाला काही एक माहित नाही. तुमच्याकडे त्याचं काही 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 एक कागदपत्र आलेलं नाही आमच्याकडे. नाही मग आज रोजी तुम्ही महिला सरपंच आहात, महिला बॉडी आहे इथे, महिला राज्य आणि त्या चिस्कूत वस्ती गुणवरे वस्तीच्या महिलांना 20 वर्षापासून पाणी नाही, पाण्यासाठी भटकंती करावं लागतीये, मग याच्या संदर्भात तुम्ही काय केलंय नक्की की आजपर्यंत त्यांना पाण्यासाठी भटकावं लागतं? नाही, पाणी त्यांचे पाणी पुरवठा ते आमच्याकडे बंदच होते, त्यांचे जे 3 योजना होत्या त्या, तरी पण आम्ही त्यांना 14-15 साली त्यांना पाणी पुरवठा केलेला आहे टँकरने. आता त्यांनाही म्हणते हा त्यांचा विषय, पण आम्ही तर ते पाणी त्यांना तिथं पुरवलेलं आहे आणि आता पण टँकरचे आम्ही सध्याला तुर्तू चालू आहे, 5 समिती जेलपिकर त्यावेळेस चालू होईल त्यावेळेस सगळीकडे पाणी पुरवठा होणार आहे. आता त्या जमीन मालकांनी जर असं म्हणलं आहे की ती योजना तिथे झालेली नाही, तिथं म्हणजे विहीरच नाही आहे, ती विहीर आहे ती त्यांच्या स्वमालकीची आहे, मग ग्रामपंचायत म्हणजे जिल्हा परिषद मार्फत जी विहीर खोदण्यात आली होती एवढा मोठा 30-35 लाखाचा आजपर्यंत निधी तिथे आलेला आहे त्या वस्तीला, मग तो निधी कुठे गेला आहे, तुमची काही जबाबदारी आहे? काहीच आम्हाला माहीत नाही याच्याबद्दल, आम्ही काही उत्तर देऊ शकत नाही. जे कोणी केलं आहे ते त्यांचे त्यांनाच माहिती आहे, कोण ठेकेदार होते, त्यांची त्यांनी कोणत्या तारखेला केलं, ते त्यांनी कसं केलं हे आम्हाला काही एक माहीत नाही. त्याची चौकशी झाली तुम्ही काय करणार आहात, हालचाली काय होतील का नाही तुमच्याकडून? हालचाली करू नाही कुठं म्हटलंय आम्ही, पण आमच्याकडे आतापर्यंत दप्तर काही वर्ग झालेला नाही. वर्ग जर दप्तरच नसले तर आपण काहीच कारवाई करू शकत नाही ना, काय पाऊलच कुठं पुढे घेऊ शकत नाही. दरम्यान ज्या ठेकेदारांनी या 3 पाणी योजना केल्या त्या करताना त्यांनी यामध्ये गडबड केली असल्याचं समोर आलंय, त्यामुळे आजपर्यंत या 3 योजना हस्तांतरित झाल्या नाहीत. या योजनांच्या चौकशीसाठी पंचायत समिती स्तरावर एक समिती नेमली गेली. लघु पाटबंधाऱ्याचे उपअभियंता HD चव्हाणांनी चौकशी अधिकारी म्हणून चौकशी करत या पाणी योजना बंद असल्याचा अहवाल गटविकास अधिकाऱ्यांना सादर केला, मात्र या अहवालात त्यांनी उल्लेख केलेली विहीर ही शासकीय नसून खासगी मालकीची असल्याचे जमीन मालकाने सांगितले असल्याने जिल्हा परिषद यंत्रणेचे धाबे दणाणलेत. न्यूज रिपोर्टर सुजित गायकवाड, SN मीडिया, श्रीगोंदा.